कोल्हापूर महानगरपालिकेचं आयुक्तपद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त आहे प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत परंतु आयुक्तांअभावी कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास समस्या येत आहेत है। परिणामी नवीन आयुक्तांची नेमणूक होईपर्यंत शहरवासियांना वाट बघावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीनं श्री अंबाबाई देवीसमोर गार्हाणं मांडून अभिनव आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेचं आयुक्तपद गेले दोन महिने रिक्त आहे येणारा आयुक्त आपल्या मर्जीतला असावा यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये रस्ती खेच सुरू आहे एखादा सीईओ केडरचा अधिकारी कोल्हापूर महापालिकेत आणून बसवण्याचा डाव आहे असा आरोप आम आदमी पक्षानं केलाय सत्ताधाऱ्यांमध्ये निर्णय होत नसल्यानं महापालिकेतील निर्णय आणि विकास कामं प्रलंबित राहत आहेत आयुक्त नसलेल्या महापालिकेला कोणी वालीच नसल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं श्री अंबाबाई देवीसमोर गारहाणं मांडून अभिनव आंदोलन केलं शहरभर कचरा साचतोय पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडालाय खड्ड्यांमुळे नागरिक हैराण आहेत धोरणात्मक निर्णयांना खीळ बसतीय उत्पन्न वाढ नसल्यानं कर्मचाऱ्यांना कायम करण्यास अडचणी येत असल्याचं आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितलं आंदोलनात शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे संजय साळुखे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे उषा वडर स्नेहा पतके सदाशिव कोकितकर समीर लतीफ उमेश वडर रवींद्र राऊत यांच्यासह आपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते